मी आत्ताच मुख्यमंत्र्यांशी बोललो आणि कदाचित ते येतील, पण त्यांनी सगळी माहिती घेतली आणि मी त्यांना सगळी माहिती दिली आणि त्याप्रमाणे त्यांनी 5-5 लाख रुपये जे आहेत ते जाहीरसुद्धा केलेले आहेत. साहेब, आज मोठी घटना घडलेली आहे, जवळपास 11 जणांचा मृत्यू झाला, आपण भेट दिलात, काय माहिती घेतली? नाही, आता कलेक्टरसुद्धा इथे आहेत, मी सकाळी पोलीस कमिशनरबरोबर पण बोललो, माहिती घेतली, सिव्हिल सर्जन स्वतः इथे आहेत. दुर्दैवी घटना आहे, पुसदवरून ती गाडी येत होती. इंद्रनील नाईक जे आहेत त्यांचे आमदार, त्यांचासुद्धा मला फोन आला, त्यांनासुद्धा मी सगळे अपडेट्स दिलेले आहेत आणि सगळेच लोक जे आहेत, सगळ्या पक्षाचेसुद्धा लोक इथे दिसत आहेत आणि आम्ही सगळे त्यांना मदत करतो आहोत. 27 लोक इथे आणले गेले, त्यातल्या एकाला जे आहे स्पाईन इंजुरी असल्यामुळे त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आपण त्यांना शिफ्ट केलेला आहे. बाकीचे जे दिसत आहेत तिथे आलेले, त्याच्यामध्ये बर्न केसेस जे आहेत, जळालेल्या केसेस दिसत नाही आहेत, फ्रॅक्चर्स आहेत, जखमा आहेत, अशा प्रकारच्या त्या केसेस आहेत. 11 लोक जे आहेत ते ठार झालेत, त्यातल्या 4 लोकांचं जे आहे ते एवढे जळालेले आहेत की त्यांना ओळखणं फार कठीण आहे पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे. डॉक्टर्स वगैरे आलेले आहेत, इतर हॉस्पिटलचे सुद्धा डॉक्टरांची मदत घेतली जाते गरज पडेल तर. आणि मी आत्ताच मुख्यमंत्र्यांशी बोललो आणि कदाचित ते येतील, पण त्यांनी सगळी माहिती घेतली आणि मी त्यांना सगळी माहिती दिली आणि त्याप्रमाणे त्यांनी 5-5 लाख रुपये जे आहेत ते जाहीरसुद्धा केलेले आहेत कुटुंबियांसाठी आणि ते सुद्धा तिकडे या सगळ्या परिस्थितीवर सातत्यानं नजर ठेवून आहेत. कलेक्टर कमिशनरशी बोलतायत ते आणि ते त्यांचा जो निर्णय ते घेतील. पुसदवरून येणारी गाडी जी आहे ही येवला औरंगाबाद रस्त्यावर मिरची हॉटेलचा जो काही चौक आहे तिथे ती येत असताना राईट अँगलमधून दुसरा एक मोठी गाडी आली आणि मग त्या गाडीला वाचवण्यासाठी हा बस ड्रायव्हरने जी आहे थोडीशी जी आहे गाडी वळवली आणि ती नेमकी धडक मारली जिथे त्या बसचं फ्युअल आहे, डिझेल वगैरे आहे, त्याला ती धडक बसली आणि त्याने तो पेट घेतला आणि तो एवढ्या जलद गतीनं ते सगळं पेटलं आणि त्याचे आपण व्हिडिओसुद्धा पाहिलेले आहेत. अगदी म्हणजे आता जे वाचलेत त्यांचं नशीब म्हणायचं.